यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे, बॉन्डिंगचा ड्रामा आदित्य ठाकरेंनीच करावा अशी टीका दीपक केसरकर यांनी केली आहे। आदित्य ठाकरेंनी मुंबईला प्रदूषणाचं सर्वात मोठं गिफ्ट दिल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे। तर विविध मुद्द्यांवर दीपक केसरकर यांनी निशाणा साधल्याचं पाहायला मिळते। आदित्य ठाकरेंना निशाणा त्यांनी साधलेला आहे। तर विविध मुद्द्यांवर केसरकर यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। आपल्यासोबत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत दीपक केसरकर जी, काय सांगाल शिंदे गट करता शिवसेनेचं मार्केटिंग करण्याचा प्रोसेस? आम्हाला मार्केटिंग करण्याची गरज नसते, आम्ही कामं करतो, लोक कामं बघतात। आता मी कोल्हापूरचा पालकमंत्री आहे, आल्याबरोबर ह्या परिसराचा कायापलट करण्याचा मी प्रयत्न करतोय। असं आम्ही काम करणारे लोक, मार्केटिंगची गरज कोणाला असते? आदित्य सारख्या लोकांना, जे 2.5 वर्ष मंत्री राहून त्यांनी काय केलं नाही। मुंबईची सर्वाधिक प्रदूषित हवा हे आदित्यांनी दिलेली देणगी आहे, त्यांना गरज आहे। त्यांना मोठमोठे ऍडवायझर असतात, खोटं कसं बोलायचं, लोकांची बदनामी कशी करायची, याचं उत्कृष्ट ट्रेनिंग आदित्यांना दिलेलं आहे। ते ट्रेनिंग त्यांना लखलाभ हो, रामाचं आशीर्वाद लाखातच। शेवटी आपण म्हणतो की उत्कृष्ट राज्य कुठलं, जे रामराज्य असतं ते उत्कृष्ट राज्य। आणि रामराज्य जर महाराष्ट्रामध्ये घडवायचं असेल तर श्रीरामाचे आशीर्वाद लागणारच, म्हणून प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद घ्यायला आम्ही जातो। मुंबईला सगळ्यात प्रदूषणाचं गिफ्ट हे आदित्य ठाकरेंनी दिल्याचा आरोप स्वतः दीपक केसरकर यांनी केलेला आहे। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।